मैन ऑफ द मॅच आद्य मन बहाल करतोय प्लीज सर। टी शर्ट आणि त्याचबरोबर ट्रॉफी दिली जाते, सरपंच चषकाची जर्सी आम्ही प्रदान करतोय खेळाडू मनोज यांना, अष्टपैलू खेळाडू पसरणी टीमचे यांना आम्ही हे आद्यमान प्रदान करतोय। ट्रॉफी आणि त्याचबरोबर जर्सी आम्ही प्रदान करतोय मनोज मांढरे यांना। खूप चांगला खेळ राहिला मनोज, काय सांगाल, एक चांगला खेळ आहे तुमचा आणि ज्या ज्या वेळेस तुमच्या टीम बद्दल मी चर्चा करतो की अक्षरशः तुमची टीम गावावरतून येते आणि ते येऊन चांगला खेळ दाखवते, काय सांगाल तुमच्या खेळीबद्दल? एकत्रित सांगायचं म्हणजे आमचा खेळ खूप चांगला आहे. म्हणजे आमच्यामध्ये असं नाही आहे की एका बॅट्समनवर एका बॉलरवर, आमचा पूर्ण संघ एकजुटीने खेळतो. आणि गावावरून आल्यामुळे आमच्या इथून जायचं असेल तर जिंकूनच जायचं या उद्देशाने आम्ही गावावरून येतो. नक्कीच, ज्या उद्देशाने तुम्ही गावा गाव तुमच्या उद्देशाला आमचा सलाम आहे आणि नक्कीच आपला आभार मानतो। तर अमित वरे आपण या, आपल्याला देखील मॅन ऑफ द मॅच अध्यमन बहाल करतो आणि मॅच सुरू होतीये। पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, प्रभावित करून चाललाय हा बॉल बॅट्समनला। एक चांगली मॅच तुमच्या समोर, वैगाव विपक्ष वासुळे मॅच आहे, एक चांगलं बॅटल तुम्हाला याही मॅच मध्ये पाहायला मिळेल। कित्येक वेळा हे दोन संघ ग्रामीण क्रिकेट आणि या नवी मुंबईच्या क्रीडानगरीमध्ये एक गाव 11 च्या फॉर्मॅट मध्ये कित्येक वेळा समोरासमोर आले, आज पुन्हा एकदा गाठ पडली। तर अमित वरे यांना आम्ही देखील आद्यमान प्रदान करतोय मॅन ऑफ द मॅच, सरपंच चषकाची जर्सी आणि त्याचबरोबर एक ट्रॉफी आम्ही प्रदान करू। अमित वरे हार्ड हिटर बॅट्समन यांचा गुणगौरव मंचावरती होतोय, कॅच सुटल्यानंतर मिळतील धावा या बॉलवरती, 6 येतोय षटकार। अमित काय सांगाल, ज्या प्रकारे तुमचा खेळ राहिला आणि कित्येक वेळा आपण पाहिला अनेक स्पर्धांमध्ये तुम्ही चांगली बॅटिंग केली आहे, आता मात्र या स्पर्धेपासून एक चांगली सुरुवात तुम्ही या पर्वाला करताय, ज्या अर्थी आपण अनेक मॅच पाहिल्या, रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगले स्ट्रोक तुमचे पाहिले, अनेक स्पर्धांमध्ये जो तुमचा खेळ आहे नावाला लौकिकी साजेशी खेळी आपण पाहिले, एक दोन स्पर्धा झाल्या नाही, परंतु आता मात्र चांगला फ्लो पुन्हा एकदा तुम्ही पकडलाय। अजून तरी पाहिजे अशी बॅटिंग होत नाही कारण प्रॅक्टिसला टाइम भेटत नाही सकाळचा, तरी चालू आहे चांगलं प्रॅक्टिस, संडे टू संडे खेळतो फक्त, चिंटामध्ये थोडासा बॅटफुकवर खेळतोय, खेळ चांगला ठीक आहे। नक्कीच प्रॅक्टिसमुळे खूप काही शक्य होऊ शकतं, नक्कीच अमित यांनी सांगितलं आपल्याला, कारण प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस शिवाय तुम्ही जीवनात काही करू शकत नाही, कारण प्रॅक्टिस असेल क्षेत्र कोणतंही असो प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे। आणि इथे मात्र तेच वक्तव्य केलं, पुन्हा एकदा वळतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये किरणजी मस्कर सर यांच्याकडे, या मॅचचं धावतं वर्णन आपल्याला ऐकवतील। येस, धावसंख्या आहे ती म्हणजे 15, आत्ताचा 9 बॉल आणि त्याच्यामध्ये 6 धावा, म्हणजे आत्ताच्या आपण पाहिल्या तर टोटल या चेंडूवरती मात्र धावा भेटल्या 6 + 3 म्हणजे 9 धावा ऐकून बघायला भेटल्या। येस, त्याचबरोबर मी विनंती करेल भाजपा संघटक तुर्भेचे माननीय श्री सन्माननीय आदरणीय संजयजी गोपाळे भाऊ यांचं मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतो सरपंच चषक 2022 मध्ये। आणि माननीय श्री अमितजी आहिरे साहेब तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत व्यक्त करतो, घनसोली शाखा प्रमुख मनसेचे माननीय श्री सन्माननीय आहिरे भाऊ तुमचं देखील मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो। स्वयंमार जरूर आहे फ्री हिटचा चेंडू मात्र मैदानामध्ये टाकला जातोय, येस बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय, 4 धावा जरूर येतील या चेंडूवरती, संघाची धाव संख्या मात्र पुढे जाईल 4 ने, ती मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 20 च्या घरामध्ये, 20 धावसंख्या, 20 धावसंख्या आपण पाहतोय। येस, ते बक्षीस कंटिन्यू आहे अजूनही, 3 हॅट्रिक 3 षटकार याच्यासाठी ते हॅट्रिक आहे, ते म्हणजे पैलवान नितीनजी बाजीराव संगपाळ साहेब यांच्याकडून ते हॅट्रिक, ते पारितोषिक मात्र दिलं जाईल। तर धन्यवाद किरण, जाऊया मैदानाच्या आतमध्ये, एक चांगलं बॅटल तुम्हाला याही मॅच मध्ये पाहायला मिळतोय, लालसा दिली या बॉलला चांगल्या प्रकारे पिक केलाय
अगदी मिड विकेट सीमारेषा पलीकडे या बॉल वरती रन्स मिळतील चार येतोय चौकार मैदानाच्या आतमध्ये जोडी आहे एका बाजूला ईश्वर तर दुसऱ्या बाजूला बॅट्समन सचिन वाडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम वैगावच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते तर टीम वासोळेच्या माध्यमातून गोलंदाजी मार्ग वरती महादेव तुपे गोलंदाजी मार्ग वरती क्रमांक 2 षटक त्यांनी आपल्या नावावरती घेतलंय माफ करा क्रमांक 2 षटक आहे वैयक्तिक पहिले षटक त्यांनी आपल्या नावावरती घेतलंय नक्कीच तुम्ही महादेव तुपे यांच्याकडे पहा आता मात्र अनुभव त्यांच्याकडे खूप मोठा आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही पहा त्यांची एक वेगळी ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळाली या अगोदर जर तुम्ही पाहिलं असेल महादेव तुपे यांना वेगवान गोलंदाजी करायचे परंतु आता मात्र त्यांनी आपला वेग कमी केलाय आणि अगदी बॉलला त्यांनी टॉस केलाय म्हणजे ज्या अर्थी चर्चा करतो की फ्लाइटेड डिलिव्हरी अंकुट टप्प्याचा बॉल त्या बॉलला अगदी उडवलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल जाईल मिळतील धावा या बॉल वरती फक्त एक सत्तावीस धावा फलकावरती लागल्यात एक ओव्हरचा खेळ संपलाय बॉल द्या आदरणीय राजाराम जाधव परतवडी गावचे सुपुत्र यांचा शुभ सन्मान मंचावरती होईल आणि त्यानंतर विकासजी वाडकर यांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतोय संजय भाऊ गोपाळे तुरबा भाजपा कार्यकर्ते यांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतोय त्यानंतर अमित भाऊ आहिरे यांचाही शुभ सन्मान मंचावरती होईल शाखा प्रमुख मनसे घनसोली यांचाही शुभ सन्मान या सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही इथे मात्र संपन्न करू टॉस का बॉस या मंचावरती या मान्यवरांना विनंती असेल की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे हा बॉल एक धाव काढली आहे दुसऱ्या धावेचं जोखीम घेतलंय या बॉल वरती फेक येईल तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती लागल्या 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या मित्रांनो ज्या ज्या वेळेस 29 आकडा धावफलकावरती आला त्या त्या वेळेस मी चर्चा केली 29 आकड्याचं महत्व क्रीडा क्षेत्रामध्ये काय सांगितलं गेलं तर 29 ऑगस्ट आपण क्रीडा दिन म्हणून साजरा करतो 29 धावा आहेत धावफलकावरती या दिवशीच आपण क्रीडा दिन का साजरा करतो पुलरलिनचा बॉल यष्ट्यांच्या पाठीमागे अतिशय चांगलं चोख काम पाहायला मिळत आहे आणि पंचांनी बोट उचललंय अगदी फलंदाज स्टंपिंग आउट झालाय या बॉल वरती विशाल अतिशय चांगलं यष्ट्यांच्या पाठीमागे आपलं काम चोख करतायत फलंदाज इथे मात्र कोसळले सचिन वाडकर माघारी जातील अवघ्या 2 धावांचं योगदान त्यांनी दिलंय आणि गोलंदाजी मार्ग वरती तुम्हाला पाहायला मिळेल विशाल तुपे मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन प्रवीण वाडकर खूप मोठा अनुभव आहे क्रिकेटचा आपल्या गाठीशी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेत तुम्ही साई बॉयज गणसोलीचं क्रिकेट घ्या तुम्ही एक गाव 11 वैगावचं क्रिकेट घ्या अनुभव यांच्या गाठीची चांगला आहे क्रिकेटचा आज मात्र संघाला गरज आहे धावांची आणि इथे मात्र धावा मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे ते कुटतील हॅलो कैलासवासी साधे वाडकर यांच्या या स्पर्धा भरवलेल्या आहेत तरी बोरगोस ग्रामस्थ मंडळ गावावरून आलेले त्यांचे नवी मुंबईमध्ये प्रथम हार्दिक स्वागत तसेच गणसोली विभागातले कार्यकर्ते अशोक मोरे वाडकर आपलं अशोक मोरे आणि त्यांचे सहकार्य अति उत्कृष्ट पहिल्यांदाच चषक भरवल्याबद्दल नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आणि माझ्या परिवारातर्फे त्यांचं मी हार्दिक स्वागत करत आहे हार्दिक स्वागत आहे धन्यवाद
हा स्ट्रोक पहा अगदी या बॉलने चांगला गॅप शोधलाय. डीप कव्हरला चित्रक्षक आहेत. एक धाव येतील. इथे मात्र प्रवीण वाडकर यांच्या बॅट मधून ही धाव आली आणि गोलंदाजी मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळतील. विशाल दुपे आतापर्यंत चांगलं षटक हाताळलं. एक चौकार त्यांच्या गोलंदाजीवरती नक्कीच लागलाय. एका बाजूला टीम वासवळे, दुसऱ्या बाजूला टीम वैगाव ही मॅच रंगली आहे. स्पर्धा आपण पाहताय सरपंच चषक 2022. लोअर फुलटास होता का, डावी एस टी सोडून जाणार आहे का, बरेचसे प्रश्न. मी ते एक लेग बाईटची धाव बाईटच्या माध्यमातून एक धाव नक्कीच आम्ही अंकित करतोय. धाव फलकावरती जातो. इथून पुढे 35 जवळ धाव फलकावरती लागल्या. 35 रन्स आहेत आतापर्यंत दोन षटकाच्या अंती. चला स्पीडअप घ्या, वेळ नाही घ्यायचा मित्रांनो. आजचा शेवटचा दिवस आहे, स्पीडअप आणि स्पीडअप तुम्हाला घ्यावाच लागेल. 35 जवळ गोलंदाजी मार्क वरती आता मात्र कोणाला बोलवलं जाईल क्रमांक 3 चं षटक घेऊन. तर प्रवीण वाडकर माघार येथील. खूप मोठा धक्का टीम वैगावला लागलाय. बॉल उडवण्याचा प्रयत्न केला आणि कॅच देखील पकडली आहे महादेव तुपे यांनी. सुशीम मैदानाच्या आतमध्ये येईल. क्रमांक 4 वरती याचं प्रचारण केलंय. मैदानाच्या आतमध्ये सुशीम भोंडेकर आलाय. क्रमांक 4 वरती यांचं प्राचार्य केलंय. टीम थोडीशी अडचणीमध्ये आहे टीम वैगाव आणि अडचणीतून मार्ग काढावा लागेल टीम वैगावला. आतापर्यंत चांगली पकड टीम वासोळ्याची. बॅकफुट वरती जाऊन अगदी कव्हरच्या डोक्यावरतून बॉलला उडवला आहे क्षेत्ररक्षक. डीप कव्हर बॉल वरती घालतायत झडप. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. राम तुपे यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. फक्त आणि फक्त या बॉल वरती धावा अंकित झाल्या. सतीस धावा धाव फलकावरती लागल्यात आतापर्यंत. षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावरती. युवा उद्योजक आदरणीय सतीशजी कासरुडे साहेबांचं शुभ आगमन झालं. त्यांचं स्वागत आम्ही मंचावरती करतो. आणखी एक धक्का टीम वैगावला लागलाय. एका पाठोपाठ एक फलंदाज टीम वैगावचे माघारी चाललेत. आणि नक्कीच ज्या ज्या वेळेस मी चर्चा केली अगोदरच्या स्पर्धा जर आपण पाहिल्या तर टीम वैगावने चांगल्या चांगल्या टीम्सला देखील पराभूत केलेलं आहे. चांगली फाईट दिलेली आहे अनेक संघांविरुद्ध. आज मात्र थोडासा अडचणीमध्ये आहे खेळताना. किरणजी हिनुकले साहेबांचं शुभ आगमन झालंय. शिवसेना वाहतूक अवजड वाहन यांचं इथे मात्र आगमन झालंय. त्यांचं स्वागत. अगदी या बॉलला हाफ ट्रॅकर बॉलला चांगली दिशा. फक्त एकच धाव मिळेल कारण जर 360 अंशाचं जर ग्राउंड असं मोहर नक्कीच मोठ्या स्ट्रोकची लागली असती. फक्त एक धाव या बॉलवरती येईल कारण ग्राउंड आहे 180 माफ करा. धाव फलकावरती आपण जाऊया. 38 धावा धाव फलकावरती टीम वैगाव. आतापर्यंत चांगला स्कोर आहे टीम वैगावचा. कौतुक करेन कारण पहिल्या ओव्हर मध्ये ज्या प्रकारे बॅटिंग केली होती ईश्वरने अप्रतिम बॅटिंग त्या जोरावरती आतापर्यंत चांगली मजल मारली आहे टीम वैगावने. परंतु तदनंतर जर आपण पाहिलं दुसऱ्या ओव्हर मध्ये तितकीही चांगली बॅटिंग करता आली नाही टीम वैगावला. विशाल गोळे आपण समालोचन कक्षाला भेट द्या. या बॉल वरती काय घडलं. दोन धावा नक्कीच अंकित होतील टीम वासोळ्याला. इथे मात्र चांगली फिल्डिंग करावी लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं करून दाखवावंच लागेल कारण आतापर्यंत या ओव्हर मध्ये चांगली पकड टीम वासोळे यांनी दिली.
42 धावा धावफलकावरती लागल्या, 3 षटकाच्या अंती टीम वैगाव। दशरथ तुपे गोलंदाजी मार्ग वरती तुम्हाला पाहायला मिळतील या ओव्हर साठी। खुल्या टप्प्याचा बॉल अगदी समोरच्या बाजूला, डीप एक्स्ट्रा कव्हर आहेत। अथर्व यांनी चांगला बॉल गॅदर केलाय आणि तो बॉल टाकलाय देखील। धावा नक्कीच या बॉल वरती 2 अंकित होतील। इथून पुढे चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठ्या स्ट्रोकची गरज आहे टीम वैगावला। पहिल्या इनिंग मध्ये आतापर्यंत मला वाटतं चांगला स्कोर आहे, 47 धावा फायटिंग स्कोर आहे या मैदानावरती 4 ओव्हर मध्ये। क्षेत्ररक्षक आहेत, डीपला येतील, फेक करतील या बॉलला, तोपर्यंत रनआउटची संधी होती, ती संधी कुठेतरी हुकली आहे। धावा मिळवण्यासाठी झगडावं लागते आता मात्र या शेवटच्या ओव्हरमध्ये टीम वैगावला। सुरुवातीचा खेळ जर तुम्ही पाहिला, अगदी खोऱ्याने धावा ओढल्या टीम वैगावने, परंतु तदनंतर केलेली टीम वासोळी इलेव्हनने बॉलिंग अप्रतिम आहे। बॅकफुट फ्रंट फुट तदनंतर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसला विशाल यष्टनच्या पाठीमागे, खूप चांगलं काम तुम्हाला पाहायला मिळतं आतापर्यंत, अप्रतिम त्यांनी काम यष्टनच्या पाठीमागे केलंय। स्पर्धा खूप चांगली तुमच्या भेटीला आहे। या बॉल वरती काय घडलंय, पंच नक्कीच आमच्यापर्यंत कॉल देतील। हा वाईट आहे आणि एक धाव धावून काढले या बॉल वरती, म्हणजे नक्कीच आम्ही 2 धावा या बॉल वरती अंकित करतोय। 51 धावा आतापर्यंत टीम वैगावने केलेली बॅटिंग अप्रतिम राहिली आहे, कौतुक केलं आम्ही नक्कीच टीम वैगावच। फुल टॉसला क्रिकेट मध्ये कधीही नसते माफी, मिथिल धावाचा येतोय फुल टॉस बॉलचा घेतलेला खरपूस समाचार, येतोय षटकार। विलास वाडकर यांनी दाखवला दमखम या बॉल वरती, 6 धावा अंकित केल्या आणि धावसंख्येला चांगला आकार दिलाय। आपण चर्चा केली टीम वैगावला हवे आहेत मोठे स्ट्रोक, धावफलकावरती सव्या धावा लागल्या। 57 धावा, 58 धावांचं टार्गेट आहे।
हेलो चला अपन टॉस करतोय ब्लॅक कोबरा कुसगाव आणि विपक्ष जांभळिया. मी हा टॉस करतोय. आदरणीय आमचे किरणदाजी हिनुकले साहेबांच्या शुभेच्छा. आम्ही यानंतरचा टॉस इथे मात्र कंप्लीट करतोय. तर विनंती असेल आपण या आपल्या शुभेच्छा आम्ही टॉस करतोय. मॅच आहे जय हनुमान क्रीडा मंडळ जांभळी विपक्ष ब्लॅक कोबरा कुसगाव. ही मॅच आपल्या समोर यानंतर रंगली जाईल. इनिंग ब्रेक झाला आम्ही टॉस करतोय. त्यानंतर मंचावरती तुम्हाला पाहायला मिळतील आदरणीय सुनील जिवाडकर चीफ इंजिनियर. आम्ही सातारकर सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि कट्टर शिवसैनिक यांचं देखील आगमन आहे मंचावरती. यांच्या संयुक्त विद्यमानाने हा टॉस मंचावरती संपन्न केला जातोय. तर टीम कुसगावने टॉस जिंकलाय. काय सांगाल टॉस जिंकलाय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण कराल? कुठपर्यंत रोका जांभळीला? 30 धावापर्यंत त्यांना रोकू आम्ही आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. सुनील कुठपर्यंत मजल माराल बॅटिंग करताना? आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय टीम जांभळीचा. 40 क्रॉस कराल. दादा काय सांगाल स्पर्धेबद्दल? एक चांगलं आयोजन या आतापर्यंत बोरगाव बुद्रुकने दाखवलंय. सरपंच चषक आणि ज्या अर्थी सरपंचांची आपण चर्चा करतो त्यांचं कार्य खूप चांगलं होतं आणि ज्या प्रकारे मी अनेक बाईट्स घेतल्या तर सांगितलं की ट्रॉफीची हाईट मोठी आहे परंतु त्यांचं कार्य त्याच्यापेक्षाही मोठं होतं. काय सांगाल? ऍक्च्युली मी ह्या भागामध्ये ना खूप फिरलेलो आहे आणि इकडचे जेवढे यंग ग्रुप आहे यंग मुलं आहेत ते मला चांगले बऱ्यापैकी ओळखतात आणि यांचे जे मी बऱ्याच मॅची बघतो खूप चांगली मुलं खेळतात आणि त्याच्यामुळे आपल्या भागातली लोकं एकत्र येतात संघटित होतात त्याचा मला खूप आनंद वाटतो. खेळापरस मला असं वाटतं की ह्याच्यामुळे तरी लोक आपल्या आजूबाजूला येत आहेत एकत्र येत आहेत कोणाचा दुःखात सुखात एकमेकाच्या ह्याच्यात आपण एकत्र असल्यामुळे माहीत पडतं आपल्याला आणि आजचे जे नियोजन केलं आहे ते खूपच छान आहे आणि दोन्ही संघाला माझ्यातर्फे शुभेच्छा. नक्कीच खूप सारा वेळ घेणार नाही. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीम्स आणि मान्यवरांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि विनंती करतो की आपण मंचावरती स्थानपन्न व्हा आणि जाऊया या मॅच कडे जिथे मात्र एक चांगली मॅच तुमच्या समोर रंगली आहे. टीम वैगावने आतापर्यंत चांगली बॅटिंग तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये पाहिली. आता मात्र या धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम वासोळी मैदानाच्या आत झाली आहे. गोलंदाज कौशिक वाडकर यांच्या बॉलवरती चढवलाय प्रहार. इथे मात्र ही कॅच पकडते फलंदाज कोसळतील महादेव तुपे. बॅक टू द पवेलियन.
बॅट्समन विकास तुपे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी क्रमांक 3 वरती यांचं प्रचारण केलंय. बॉलर तयार. स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. हा डॉट बॉलची सांगता होतीये ज्यार्थी मी चर्चा करतोय. धावसंख्या खूप मोठी आहे आणि या धावसंख्येची चिरफाड टीम वासोळी 11 ला करायची. हा बॉल अगदी चाललाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतील फेक करतील. तोपर्यंत दोन धावा धावपलकावरती येतील. ज्या ज्या वेळेस या धावसंख्येची आपण चर्चा करतोय, धावसंख्या मोठी आहे, कठीण आहे परंतु अशक्य नाही. जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते, फक्त तुमची इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते आणि तदनंतर तुमचे प्रयत्न तुम्ही मोठात मोठा विजय संपादित करू शकता. अगदी या फटक्याची गरज आहे. आवाज सांगून गेला या धावाचा आहेत. येतोय षटकार. विशाल तुपे यांच्या बॅट मधून हा आलाय षटकार आणि ज्यार्थी विशाल तुपे आता मात्र थोडेसे आक्रमक मैदानाच्या आतमध्ये होतील. गरज आहे टीमला या मोठ्या स्ट्रोकची आणि ते स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळलेत. हॅलो. तर स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मानित करतोय आदरणीय श्री किरणजी हिनुकले साहेबांचा शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. शिवसेना विभाग प्रमुख प्रभाग क्रमांक 47 यांचा शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतोय. आदरणीय श्री किरणजी हिनुकले साहेबांचा शुभ सन्मान मंचावरती आम्ही संपन्न करतोय. शिवसेना विभाग प्रमुख प्रभाग क्रमांक 47 यांचा शुभ सन्मान मंचावरती होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय किरणजी हिनुकले साहेबांचा शुभ सन्मान तुम्हाला मंचावरती पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आदरणीय श्री सुनील सदानंद वाडकर चीफ इंजिनियर कट्टर शिवसैनिक. तदनंतर क्रिकेटचे खूप मोठे चाहते स्पर्धा कोटी असो अनेक स्पर्धांना ज्यांची हजेरी आपल्याला पाहायला मिळते. एक रोखोक व्यक्तिमत्व आदरणीय सुनील सदानंद वाडकर कट्टर शिवसैनिक अम्मी सातारकर सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांचाही शुभ सन्मान व्यासपीठावरती आणि स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आदरणीय सुनील सदानंद वाडकर कट्टर शिवसैनिक रोखोक चीफ इंजिनियर अम्मी सातारकर सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांचा शुभ सन्मान मंचावरती संपन्न होत आहे. आदरणीय सुनील सदानंद वाडकर क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेटचे चाहते अनेक स्पर्धांना ज्यांची हजेरी आपल्याला पाहायला मिळते असे क्रिकेटचे चाहते मॅन फ्रॉम बोरगाव आदरणीय सुनील सदानंद वाडकर यांचा शुभ सन्मान मंचावरती होतोय. आदरणीय एव्हरेस्ट जी भोसले साहेब यांचाही शुभ सन्मान मंचावरती होईल आणि तदनंतर आदरणीय विकासजी ठोंबरे साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती संपन्न करतोय. तर धावफलकावरती जातो. टीम वासोळी 11 जाऊन पोहोचली आहे 12 आकड्यावरती आतापर्यंत. 58 धावांचं टार्गेट आहे. त्याचं प्रत्युत्तर आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती आहेत. बोला हवेत उचललाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी केली चूक. ही चूक किती महागडी ठरेल कारण ही कॅच होती. तदनंतर मंचावरती आगमन होते आदित्य चोरगे श्री पेशवाई साडी सेंटर वाशी आणि जांभळी गावचे सुपुत्र आणि या संघातील खेळाडू मंचावरती आगमन होते. त्यांचं
त्यांचंही स्वागत आणि त्यांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती करू. यानंतर तदनंतर आदरणीय शिवाजी दादा निगडे जांभळी यांचा शुभ सन्मान मंचावरती होतोय. तदनंतर आदरणीय संतोष दादा चोरट कोंढवली यांचाही शुभ सन्मान मंचावरती आम्ही यानंतर संपन्न करतोय. या बॉलवरती अगदी एक धाव आली आहे धावफलकावरती. याही नंतर आम्ही जाऊ. 14 धावा धावफलकावरती लागल्या. या बॉलवरती देखील एक धाव येईल. ज्या प्रकारे संयमाचा खेळ आतापर्यंत टीम वासवडीने दाखवलाय, परंतु गरज आहे मोठ्या स्ट्रोकची. कारण तदनंतर जर समीकरण आपण नव्याने मांडलं तर अंतर खूप मोठं पाहायला मिळेल. आदरणीय सतीशजी कासुर्डे युवा उद्योजक यांचाही शुभ सन्मान मंचावरती होतोय. तदनंतर आम्ही सन्मानित करू आदरणीय अंकुशजी पोळ बोरगाव ग्रामस्थ यांचाही शुभ सन्मान यानंतर होतोय. अजित वाडकर धावली यांचा शुभ सन्मान यानंतर होतोय. आणि तदनंतर आदरणीय सुशांतजी वाडकर यांचाही शुभ सन्मान, या सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही मंचावरती संपन्न करतोय. तर गोलंदाजी मार्ग वरती ओमकार वाडकर आलाय. गंसोली परिसरातला हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्ग वरती. या वैगाव गावचा गोलंदाजी मार्ग वरती क्रमांक 3 चा षटक तो आपल्या नावावरती घेऊन आलाय. विनायक चोरट महाराज यांचाही शुभ सन्मान आम्ही यानंतर मंचावरती संपन्न करतोय. खोल टप्प्याला चांगली दिशा, क्षेत्ररक्षक येतील बॉल पर्यंत जाऊन पोहोचले. पेक करतील, जोखीम घेतली होती. फलंदाज एकाला माघारी जावं लागेल, दोन्ही फलंदाज एकाच एंडला. आपल्या समजण्या पलीकडचं क्रिकेट. कोणावर झाला? विकास तुपे फलंदाज माघारी जातील. संघाला ज्यावेळेस धावांची गरज असताना लागलाय हा धक्का. नक्कीच पुन्हा एकदा मान्यवरांचा आम्ही आभार मानतो. तुम्ही वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात, नक्कीच आपलं लाख लाख आभार. तर धावफलकावरती जातो. धावा लागल्यात आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती लागल्या टीम वासोळे 11 च्या. बॅट्समन तयार. एका बाजूला राम तुपे, स्टंपिंग आउट करण्याचा प्रयत्न झाला. पदल आली त्याचा उपयोग, आपलं घर सोडलं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि तदनंतर फलंदाज राम तुपे यांना माघारी येणं कठीण झालं आणि ते मात्र स्टंपिंग आउट. चांगली स्टंपिंग तुम्हाला बघायला मिळाली. प्रवीण वाडकर यांच्या माध्यमातून यष्ट्यांच्या पाठीमागे आपली चोख भूमिका बजावताना संदीपजी चोरट यांचाही शुभ सन्मान मंचावरती होतोय. तर बॉलर ओमकार तयार. अथर्व यांनी चांगला स्ट्रोक आपल्या बॅट मधून दाखवला आतापर्यंत. या बॉलला चांगली दिशा दिली. एक धाव याही बॉल वरती येईल. ज्या ते ओमकारचा बॉल जर तुम्ही पाहिला आता मात्र ओव्हर पिच बॉल आणि अथर्वने अगदी
मिड ऑफ रिजन मधून हा बॉल चांगल्या प्रकारे ट्रॅव्हल केला डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत. क्षेत्ररक्षक आले आणि बॉलला गॅदर केला आणि तदनंतर थ्रो केला. एक धाव येते, एका धावेने तितकासा फरक पडणार नाही. टीम वैगवला हवे आहे, टीम वासोळ्याला मोठे स्ट्रोक खेळतात तर मॅच मध्ये चांगली पकड बनवू शकतो. गतीमध्ये परिवर्तन, एज आणि फर्स्ट स्लिप तैनात त्यांच्या हातामध्ये जाऊन झेल विसवले, जे जाळं विणलं अगदी त्याच प्रकारची बॉलिंग ओमकार वाडकरने केली आणि कॅच पकडली. जयेश वाडकर यांनी चांगली झेल पाठीमागच्या बाजूला पकडली. आणखी एक धक्का टीम वासोळी इलेव्हनला लागलेला आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही 3 षटकार मारा, 3 विकेट्स घ्या. महाराष्ट्र चॅम्पियन नवी मुंबई महापौर केसरी सलग 5 वेळा ज्यांनी मिळवलंय युनिव्हर्सिटी मेडलिस्ट आदरणीय नितीन बाजीराव सकपाळ मॅन फ्रॉम लाखवड यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे षटकार हॅट्रिक साठी आणि विकेट हॅट्रिक साठी. या स्पर्धेला मान्यवरांचं एक चांगलं कौतुक मान्यवरांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतंय, खेळाडूंच्या माध्यमातून खेळाडूंचं कौतुक. फक्त क्षेत्र वेगवेगळे आहेत. धाव फलक्यावरती जातो, धावा लागल्या. या स्ट्रोक लागती चांगली दिशा, बॉल चाललाय सीमारेषा पार. मिथिल धवसा येतोय षटकार. आदरणीय आमचे पंकज दादा वाडकर यांचे शुभ आगमन झाले, त्यांचे स्वागत आम्ही मंचावरती करतो आणि मॅच च्या दिशेने घेऊन जातो. जिथे मात्र धाव फलकावरती धावा आहेत आतापर्यंत 25 धावा असताना खेळलेला हा प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत, हो आहेत, त्यांनी सोडली कॅच. मिथिल धावा 2, 58 धावांचं टार्गेट. एकतीस धावांची अजूनही गरज आहे.
शेवटचा बॉल असेल आणि या मॅच मध्ये फक्त आणि फक्त बाकी आहे ती फक्त औपचारिकता. खोल टप्प्याचा बॉल, त्याला दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक येतील. झालं ना, टीम जिंकली ना, झाली का चार ओव्हर. आणि या ठिकाणी आम्ही विजयी संघाचं अभिनंदन करतो, सहभागी संघाचा आभार नक्कीच मानतो.